काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रोखण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. चव्हाण यांची 15 वर्ष सलग सत्ता असलेल्या कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्यांनी लक्ष घातलं आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड तालुक्यातील मलकापूर हे महत्वाचे शहर आहे. मलकापूर हे पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 27 जानेवारीला मतदान होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मलकापूरच्या निवडणुकीला महत्व प्राप्त झालंय. मलकापूर शहराचा ज्या गतीने विकास झालेला आहे, ज्या गतीनं मलकापूरची लोकसंख्या वाढते, महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही गावाची लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढलेली नाही. म्हणून मलकापूरच्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, नगरपंचायतीची नगरपालिका झाली. नगरपालिका होऊ नये म्हणून प्रचंड मोठा विरोध केला. मी मुख्यमंत्र्यांना 3 वेळाला भेटलो, पत्र दिली. तुम्ही स्वतः मान्य केलेलं आहे, नियमात बसते. लोकसंख्या 40,000 गेलेली आहे. आम्हाला मलकापूर ही नगरपालिका झाल्यावर जो निधी येणार आहे, तो निधी आम्हाला पाहिजे. आज सगळ्या चारही बाजूनी माणसं मलकापूरला राहायला येत आहे. झपाट्यानं गाव वाटते, नागरी सुविधा कमी पडायला लागलेल्या आहेत. मलकापूरला नगरपालिका करा. मुख्यमंत्र्यांनी 1 मिनिटात त्यावेळेला मला तोंडी सांगितलं, नियमात बसत नक्की करून टाकू. आपण तिथं कोणतरी आडवं आलं आणि मग काय झालं, आम्ही किती पत्र लिहिली, काय झालं, तरी मलकापूरची नगरपालिका काही होऊ द्यायची नाही असा या नतद्रष्ट मंडळींनी विडा उचलला. शेवटी मनोहरला उच्च न्यायालयामध्ये जावं लागलं मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये, राज्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये. सगळी मोठी मोठी मंत्रिपदाची ताकद गावाचा विकास करण्याकरता, गावाला जास्तीत जास्त पैसे आणण्याकरता करण्यात यावी, गावाचा विकास होऊ नये या करता या मंडळांनी केलं. मग अशी मनोभावनी सांगितलं की मलकापूरची नगरपालिका व्हावी म्हणून एक तरी तुम्ही पत्र आण दिलंय का कोणा? मी किती पत्र दिले ते मी दाखवतो. कटी उच्च न्यायालयानं न्याय दिला, मलकापूरची नगरपालिका झाली, निवडणूक लागली. आता मी या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रोखण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी कंबर कसली आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या घराला भेटी दिल्या, तर नगर विकास मंत्री रणजित पाटील, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी या ठिकाणी सभा घेतल्या. मलकापूर नगरपालिका जिंकणार असल्याचा दावा भाजप करत आहे. खूप मोठा प्रतिसाद आम्हाला आता मिळायला लागलेला आहे. मला निश्चित खात्री वाटते की भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. सगळे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. ज्यांचा समाजावर प्रभाव आहे, ज्यांची मागणी होती, ते सगळे नेते आज मलकापूरच्या प्रचारामध्ये उतरले आहेत. मग चंद्रकांत दादा असतील, रणजित पाटील साहेब असतील, आणि विशेषतः आम्ही खास बाब म्हणून महादेव जानकर साहेबांना इथं आणलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर धनगर समाजातल्या सगळ्या बांधवांची इच्छा होती की महादेवरावजी जानकर साहेबांनी यावं, थोडं प्रबोधन करावं. काही विषयांच्या बद्दल जे अपप्रचार होत होता त्याच्यावर त्यांनी स्पष्ट मत आपलं मांडावं, त्या पद्धतीने साहेबांनी मत मांडलेलं आहे, आणि त्याचा नक्की परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला बघायला मिळेल. मला खऱ्या अर्थानं एका गोष्टीचा आनंद आहे की ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, जे थेट केंद्राच्या धोरणाविषयी बोलणं पसंत करत होते, त्यांना आज येऊन मलकापूरच्या उमेदवारांची निवड करणं असो किंवा गल्लीमध्ये फिरणं असो, प्रश्नाबद्दल बोलणं असो, त्यांना जमिनीवर आणण्याचं काम आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं केलेलं आहे. आणि निश्चित मलकापूरची जनता ही भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार निवडून देऊन काँग्रेसच्या जुलमी राजवटीचा अंत केल्याशिवाय राहणार.